स्वागत आहे तुमचं यश आराध्ये यूट्यूब चॅनलमध्ये. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडंसं वेट करायला सांगितलं होतं. मी म्हणलं होतं की मी एक रजिस्ट्रेशन स्वतः करून बघतो, म्हणजे काही डिफिकल्टीज येत आहेत का ते आपल्या लक्षात येईल, आणि मग जर त्यात काही प्रॉब्लेम येत असतील ते मी तुम्हाला सांगेन. पण मी जसं बघितलं, एकदम सॉफ्टवेअर व्यवस्थित चालत आहे, सगळे जे त्याचे ऑप्शन्स आहेत ते सुद्धा व्यवस्थित चालत आहेत, त्याच्यामुळे कोणालाही काही थांबायची गरज नाही आहे. आजपासून तुम्ही नक्कीच तुमचे रजिस्ट्रेशन चालू करू शकता. मग हे रजिस्ट्रेशन करताना कितीतरी मुलं मिस्टेक्स करतात, तर मी यावरच सगळे जे 10 मिस्टेक्स आहेत, टॉप 10 मिस्टेक्स जी मुलं करत राहतात आणि ज्याच्यामुळे त्यांचे फॉर्म रिजेक्ट होतात, हे सगळ्याच्या सगळ्या 10 मिस्टेक मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. प्लस असं बऱ्याचदा असतं की एक टेन्शन असते की JEEचे मार्क्स अपडेट करू की नको, किंवा TFWSला येस करू की नको, हे पण मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर करणार आहे. जसं मी काल पूर्ण शेड्यूल कसं असणार आहे काय नाही हे सगळं सांगितलं होतं. ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नाही आहे, कालचा व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला इथून पुढची पूर्ण नोव्हेंबर महिन्यापर्यंत, डिसेंबर महिन्यापर्यंतची प्रोसिजर समजेल, आणि आजच्या व्हिडिओमध्ये काय मिस्टेक, जरी तुम्ही नेट कॅफे सायबर कॅफेवरून जरी फॉर्म भरून घेत असाल तरीसुद्धा तिथे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे, कारण तो फॉर्म तुमचा आहे. लक्षात घ्या, तुम्ही एखाद्या मोठ्या सायबर कॅफेवर गेला जिथे 10 मुलं पेंडिंग आहेत, तर शक्यतो लाईन लागलेली असते, याच्यानंतर हा याच्यानंतर हा, त्याच्या डोक्यात काय असतं की जास्तीत जास्त मुलं करायचे, त्याच्यानंतर तो काय करतो, गडबडीत फॉर्म चुकवतो. त्याच्यामुळे आपलं काम आहे लक्ष देणं. नॉर्मली ते काय असतं, आपल्याला बाजूला बसवतात आणि आपलं जास्त लक्ष नसतं, पण जेव्हा ते चुकतं त्याची अडचण काही सायबर कॅफे नेट कॅफेवाल्या त्या माणसाला येणार नाही आहे, ती जी काही चूक आहे ती आपल्यालाच येणार आहे. त्यामुळे ज्या 10 मिस्टेक्स आहेत ज्या नॉर्मली होतात मुलांकडून आणि ज्याच्यामुळेच फॉर्म रिजेक्ट होतात, ते आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचे आहेत. व्यवस्थित एंडपर्यंत व्हिडिओ बघा, तुमचे 5 ते 10 मिनिट जातील, पण ही मिस्टेक तुमच्याकडून होणार नाही आहे. सगळ्यात पहिले म्हणजे इंटरनेट कॅफे किंवा कॉलेजेस फॉर्म फिलिंग. लक्षात आहे काही बऱ्याचदा काय असेल माहिती का, आता इथून तुम्हाला लक्षात येईल की बरेचसे कॉलेजेस म्हणतील की या आम्ही तुमचा ऑप्शन फॉर्म भरून देऊ, बरेचसे इंटरनेट कॅफे असतात की जे ऑप्शन फॉर्म भरून देतात. पण लक्षात घ्या, इंटरनेट कॅफे म्हणजे त्याला फॉर्म भरता येतो म्हणजे तो एक्सपर्ट नाही आहे, तुम्हालाच तुमची गॅरंटी जी आहे ती घ्यावी लागणार आहे. प्लस ह्या कॉलेजच्या रिलेटेड मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, लक्षात घ्या, इंजिनिअरिंगमध्ये ना चांगल्या कॉलेजच्या जागा भरत आहेत, पण असे कित्येक कॉलेजेस आहेत ज्याच्या जागा 100% रिकाम्याच असतात, कधीही त्यांचं ॲडमिशन फुल होत नाही. मग हे ॲडमिशन फुल करण्यासाठी नक्कीच हे काय करत असतात, इलिगल वेचा वापर करत असतात. दॅट इज की तुमचं ऑप्शन फॉर्म ते भरून देतात, तुमचे पासवर्ड्स ते स्टोअर करत असतात. लक्षात घ्या, आता माझी स्वतःची वेबसाईट आहे आणि जेव्हा माझ्या वेबसाईटवरून तुम्हाला OTP येतो, तुम्हाला कोणता OTP गेला आहे हा ऑफकोर्स माझ्याकडे असतो. लक्षात येते का, कारण सॉफ्टवेअरचं पूर्ण ॲक्सेस माझ्याकडे आहे ना. तुम्हाला समजा तुम्ही माझ्या ॲपमध्ये काहीतरी नंबर एंटर केला, ठीक आहे, आणि तुम्हाला जो OTP येणार आहे ऑफकोर्स तो तुमच्याच नंबरला येत असतो, पण तो तुमच्यासोबत मला सुद्धा माहीत असतो. पण जे CET सेलचे ऑफिशियल कॉलेजेस असतात, जे आता जिथे जिथे FC सेंटर्स आहेत, ज्या ज्या कॉलेजेसला CET सेल टायअप आहे, ते त्या सगळ्यांकडे तुमचे सगळा डेटा असतो. त्यांना लॉग इन करायसाठी काही तुमचा पासवर्ड वगैरे फार जास्त गोष्टी लागत नाहीत, त्यामुळे ते काय करतात, फक्त तुमचा नंबर, कारण त्यांना लक्षात आलं की हा मुलाला जास्त काही माहीत नाही आहे या प्रोसेसमधलं, तर ते काय करतात, बरोबर ट्रॅप करतात. मग पुढच्या टॉपिककडे आले, छोटासा एक लास्ट इयर घडलेला किस्सा सांगतो तुम्हाला मी. अचानक काय झालं, बऱ्याचशा मुलांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करण्यात आलं, ठीक आहे, एक XYZ कॉलेज होतं, आपण नाव नको घेऊया त्या कॉलेजचं. त्यांनी काय केलं, एका ग्रुपमध्ये ॲड केलं मुलांना, आणि त्या मुलांना काय सांगितलं की या 100 मुलांची जी जबाबदारी आहे ती आमच्यावर दिलेली आहे. ती कोण दिली आहे, CET सेलने दिली आहे, की या मुलांना चांगल्यातलं चांगलंच कॉलेज मिळवून देण्याची जिम्मेदारी आणि यांची फ्रीमध्ये काउन्सिलिंग करण्याची जिम्मेदारी आम्हाला दिलेली आहे. आणि त्यांनी नाव पण तसंच ठेवलं, CET सेल काउन्सिलिंग ग्रुप. तर मुलांना वाटायला लागलं की खरंच असं आहे का काय. आणि जेव्हा मग त्यांनी म्हणजे ऑफकोर्स एका मुलीला त्याच ग्रुपमध्ये मुलीला त्या सरांचा कॉल आला, असा फॉर्म भरायचा आहे तसा फॉर्म भरायचा आहे, तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये या, इथे या, आपण तुमचा फॉर्म भरू. आणि म्हणजे बायलक त्या मुलीने मला सांगितलं, मग मी तिला म्हणलं काय, मलाही खरंच सांगू तर मलाही नवल वाटलं, असं कसं काय CET सेलने केलं आहे. पहिले मला एकदम वाटलं एखाद्याच गावाकडच्या मुलांना म्हणजे अवेअर करण्यासाठी CET सेलने केलं आहे काय. नंतर मी तिला बघ म्हणलं, जरा माहिती काढते कोणाचा ग्रुप आहे, काय ग्रुप आहे, कोणत्या कॉलेजमध्ये बोलत आहेत. नंतर लक्षात आलं की ते जे कॉलेज होतं ते काय करणार होतं की त्या मुलांना त्यातलं केलं कित्येक तरी मुलांना मी लिव्ह करायचं सांगितलं माझं काम होतं, पण कित्येक तरी मुलांना त्या कॉलेजेसने काय केलं, अडचण आणली आणि कित्येक मुलांचे फॉर्म ऑप्शन फॉर्म आम्ही भरून देतो मला. आणि त्यांचा पहिला नंबर तुम्हाला मी पुण्यामधलं तर खूप एक छान कॉलेज आहे, तुम्ही सगळ्यांनी त्याचं नावही ऐकलं असेल, त्या कॉलेजनं असं केलं होतं की एक मुलगा होता त्याने ऑप्शन फॉर्म त्यांच्या कॉलेजमधून भरला. आता ॲक्च्युली काय होतं की लास्ट डेट होती, त्याच्याकडे PCs वगैरे नव्हते, तर तो त्या कॉलेजमध्ये गेला, त्यांच्याकडे जास्त ॲडमिशन व्हायचं नाही. चांगलं कॉलेज आहे, तुमचं नाव सांगितलं मी खरं सांगू, आता तुमच्या लगेच लक्षात येईल. तिथल्या टीचरनी फर्स्ट नंबरला त्यांचं कॉलेज टाकलं त्याच्या न कळत, आणि खाली बरोबर व्यवस्थित लिस्ट टाकली, त्या मुलाचं लक्षात आलं नाही
एवढं गावाकडे कॉम्प्युटर्स वगैरे कोणाला माहीत नसतात, त्याचं ॲटो फ्रीज झालं तेच कॉलेज, आणि आजसुद्धा तो त्या कॉलेजमध्ये शिकतो आहे. लक्षात येतं असं कॉलेजेस हे खूप म्हणजे फसवण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे प्लीज कोणत्याही कॉलेजेसच्या टायअप असलेल्या तुम्ही तिथे जाऊन फॉर्म वगैरे भरायला, आता व्हेरिफिकेशनला ऑफकोर्स तिथे जावं लागेल, पण व्हेरिफिकेशनमध्ये तसं काही करत नसतात, पण फॉर्मच भरतो आहे आम्ही कॉलेजकडून, हे थोडंसं अवॉइड नक्कीच करा, ठीक आहे. तर इंटरनेट कॅफे आणि इंटरनेट कॅफेसुद्धा बऱ्याचशा कॉलेजेससोबत टायअप असतात, तर त्याच्यामुळे व्यवस्थित जरा तुम्ही जमत असेल तर घरी फॉर्म भरा, नसेल तर इंटरनेट कॅफेमध्ये जरी भरत असाल तर ट्रस्टेड लोकांकडूनच भरून घ्यायचा आहे फॉर्म. त्याच्यानंतर गेल्या वर्षी कित्येक मुलांनी चूक केली होती, लक्षात घ्या. फुल नेम विचारलं तर नक्कीच तिथे फुल नेम टाका. काय होतं, आपण फुल नेम विचारलेलं असतं तिथे आपण आपलं नाव टाकतो, फर्स्ट नेम टाकतो. तिथे फर्स्ट नेम विचारलं आहे तिथे आपण फुल नेम टाकतो. आणि सगळ्यात मोठी जी चूक होते की काय होते की लक्षात घ्या, टेंथमध्ये आता माझं नाव काय आहे, यश विवेक आराध्य आहे, ठीक आहे. आता नॉर्मली मला जर कोणी नाव विचारलं तर मी नक्कीच यश विवेक आराध्य सांगेन, पण जर आता तुम्ही माझ्या टेंथच्या मार्कशीटवर बघितलं नाव तर ते तसं नसेल. पहिले सरनेम असतं, आराध्य, नंतर नेम, आणि त्याच्यानंतर फादर्स नेम. थोडं जे लिहिण्याची पद्धत आहे ती वेगळी असते. आपण फॉर्म भरताना काय करतो, सरळ जसं दिसतं तसं नाव टाकतो, पण तिथे छोट्याशा पॉईंटमध्ये मेन्शन केलेलं असतं की त्यांना SSC प्रमाणे तुमचं नाव पाहिजे, का HSC प्रमाणे पाहिजे, का आधार कार्ड प्रमाणे पाहिजे. हे जे छोट्या छोट्या मिस्टेक्स आहेत या करायच्या नाहीत. आता समजा डोमेसाईलवर तुमच्या, माझ्या समजा डोमेसाईल आहे, माझ्या डोमेसाईलवर लिहिलं यश विवेक आराध्य, तर मी तिथेसुद्धा यश विवेक आराध्यच लिहिलं पाहिजे, बरोबर आहे. मग ह्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप महत्त्वाच्या असतात. तुम्हाला पुन्हा तिथे उत्पन्न विचारलं जातं. मुलं बरेचसे चूक काय करतात की उत्पन्नाच्या दाखल्यावर उत्पन्न दाखवलंय 1.5 लाख रुपये आणि इथे टाकून दिलं 60,000 रुपये. जे उत्पन्नाचे तुम्ही जो डेटा देताय तो तुमच्या डॉक्युमेंटशी मॅच झाला पाहिजे, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर अजून एक गोष्ट काय अवॉइड करायची, ती म्हणजे स्पेलिंग मिस्टेक. लक्षात घ्या, मे बी तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये मिस्टेक नसतील, पण तुम्ही इथे स्पेलिंग मिस्टेक केली तर नक्कीच तो फॉर्म रिजेक्ट होणार, तो पुन्हा डबल आणा. आणि खूप डिफिकल्ट प्रोसेस आहे. आधी ना ऑनलाईन होतं, ऑनलाईनमध्ये ना फॉर्म 15 मिनिटात एडिट व्हायचा आणि पटकन सबमिट करता यायचा, आणि म्हणजे सबमिट केलं की 1/2 तासात अप्रूव्हल यायचं. आता जे आहे ते ऑफलाईन आहे, आणि खरं तर हे डिसिजन योग्यसुद्धा आहे का, मी तुम्हाला तेही प्रूव्ह करतो. गेल्या वेळेस काय झालं, ऑनलाईन असल्यामुळे मुलांनी 4-4 जागेवर ॲडमिशन घेतले, एकीकडून मॅनेजमेंटमधून घेतलं, एकीकडून चांगल्या कॉलेजला घेतलं, एकीकडून स्पॉटला घेतलं, कारण कुठे ऑफलाईन TC द्यायचीच नव्हती. त्यामुळे कितीही ॲडमिशन केले, BCS केले, हे केले, सगळीकडच्या सीट्स फुल होऊन जात होत्या. पण ॲक्च्युअलमध्ये तो मुलगा शेवटच्या टाईमला सगळ्या सीट्स कॅन्सल करायचा, त्यामुळे कॉलेजचंही नुकसान व्हायचं आणि ज्यांना खरंच चांगले मार्क आहेत त्यांचंही नुकसान व्हायचं. त्याच्यामुळे ही डिसिजन खरं तर घेणं योग्यच आहे, कारण ऑफलाईन जोपर्यंत तुमच्याकडे TC आहे याचा अर्थ तुमचं कुठे ॲडमिशन नाही आहे. जसं मी कालच्याही व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट आहे फोन आणि ईमेल. बऱ्याचदा काय होतं, आपण जो फोन नंबर देतो तो, आता समजा माझा फोन नंबर ठीक आहे, तर माझ्या एजप्रमाणे बरोबर, तुमचा एज आहे 18, तुमच्याकडे फोन्स असतील सुद्धा, पण आपलं कसं असतं, आपल्या एजप्रमाणे एवढं फोनचा आपला काही सिरियसनेस नसतो, तो नंबर गेला तरी आपण दुसरा नंबर घेऊ शकतो असं आपल्या डोक्यात असतं. त्यामुळे फोन नंबर देताना तुमच्या आईवडिलांचे द्या. ईमेल ID माहीत नसेल काय आहे काय नाही, थोडं त्याच्याबद्दल माहिती काढून घ्या. मोस्ट ऑफ दी तुमचा तुम्हाला CS IT या ब्रांचेसमध्ये जायचं आहे, तर नक्कीच आता ईमेल ID, फोन नंबर हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आता राहिला विषय स्कॅन्ड डॉक्युमेंट्सचा. आता ना स्कॅन्ड डॉक्युमेंट्ससाठी मला नाही वाटत की स्कॅनर यूज करून डॉक्युमेंट स्कॅन करायची गरज आहे, पण एवढं आहे की असं एकदमच खराब तिथे कॉपी चालणार नाही आहे. व्यवस्थित स्कॅनर, मी तुम्हाला एक ॲप खरं तर मी कालच्याच व्हिडिओमध्ये देणार होतो, पण माझ्या लक्षात राहिलं नाही डिस्क्रिप्शनमध्ये देण्याचा. आज मी नक्की आठवणीने काय करेन, तो जो ॲप आहे जो मी रेकमेंड करतो, चांगला ॲप आहे आणि त्याच्यावर काही म्हणजे लोगो वगैरे सुद्धा येत नाही की बाबा जसं कॅम स्कॅनरला येतं ना, की कॅम स्कॅनरने हा डाऊनलोड केलेला आहे, हा ॲप PDF बनवली आहे, असं काही येत नाही. आणि ॲपसुद्धा खूप छान आहे, पण लक्षात घ्या पूर्ण तुमचा जो व्यवस्थित आहे चांगल्या उजेडामध्ये तो फोटो कॅप्चर करा, व्यवस्थित करा. त्याच्यात तुमचे बोटं वगैरे असं काय होतं, आपण पेज पकडलेलं असतं त्यात बोटं दिसतात, असं वगैरे काही करू देऊ नका. एकदम व्यवस्थित असं वाटलं पाहिजे की हे स्कॅन्ड आहे, थोडीशी त्याच्यात मेहनत द्या, म्हणजे तो तिथे जाऊन क्लिअर दिसला पाहिजे आणि तुमचा डॉक्युमेंट रिजेक्ट झाला नाही पाहिजेत. FC सेंटर, ठीक आहे. आता FC सेंटरसुद्धा लक्षात घ्या, एक तुम्हाला माहिती आहे फॅसिलिटेशन सेंटर, याबद्दल मी उद्या एक वेगळा व्हिडिओ बनवेन की नेमकं काय असतं, इथून पुढे FC सेंटरवर आपलं काय काम आहे आणि यांची प्रोसिजर काय आहे. पण लक्षात घ्या FC सेंटरमध्ये एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय माहिती का, गेल्या वेळेस ऑनलाईन आणि ऑफलाईन असतानासुद्धा ऑफलाईनला गर्दी असायची, आता तर सगळ्या मुलांना ऑफलाईन जायचं आहे. ठीक आहे, CET सेलने टाईम बऱ्याचसा दिला आहे, मे बी CET सेल वाढवेल सुद्धा, पण तरी पण FC सेंटरमध्ये गर्दी असणारच. रोज किमान एका FC सेंटरला 100-100 जरी मुलं आली तर लक्षात घ्या 3-4 तिथे माणसं असतात, तर ते किती जणांना एका वेळेस एंटरटेन करतील, आणि त्यांच्याकडे तेवढा वेळच नसतो. लक्षात घ्या, ते डायरेक्टली तुम्हाला बोलणार, त्यांना तुम्हाला बोलायला वगैरे वेळ नाही आहे. ते बघणार, रिजेक्ट असेल तर लगेच रिजेक्ट करणार, पुन्हा आपल्याला ऑफिस जावं लागणार, पुन्हा त्यांच्याकडे यावं लागणार, पुन्हा तेवढ्याच रशमध्ये थांबावं लागणार, आणि मग त्यांची आपल्याला अपॉइंटमेंट मिळणार, पुन्हा चुकलं तर पुन्हा ती प्रॉब्लेम. त्याच्यामुळे फॉर्म भरतानाच या मिस्टेक्स करू नका, व्यवस्थित फॉर्म भरा, डॉक्युमेंट्स व्यवस्थित भरा, जेणेकरून ते FC सेंटरमधून तुमचं रिजेक्ट झालं नाही पाहिजे. हे FC सेंटर काय असतं की तुमच्या जवळचं इंजिनिअरिंग कॉलेज असतं. तुम्ही CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईट
कोणतं कोणतं कॉलेज हे FC सेंटर आहे हे तुम्ही बघू शकता. ठीक आहे, आता TFWS काय, हाही नक्कीच तुम्हाला पडलेला प्रश्न आहे की मी TFWS येस करू का नो करू. बऱ्याच जणांना प्रश्न काय की मी जर TFWS येस केलं तर मला TFWSनेच ॲडमिशन घ्यावं लागेल का. लक्षात घ्या, जरी तुम्ही TFWSला येस केलं तरी TFWSचा चॉईस कोड वेगळा टाकावा लागत असतो. म्हणजे थोडक्यात मी थोडंसं उदाहरण देतो तुम्हाला, व्हिडिओ मेबी लेंदी होईल पण टॉपिक इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. आणि अजून एक गोष्ट सांगतो, TFWSला येस कोण करा, लक्षात घ्या. TFWS आपण अप्लाय कशासाठी करतो आहे की 100% ट्युशन फीस माफ हवी म्हणून. मग 100% ट्युशन फीस SC कॅटेगरी, ST कॅटेगरी, VJNT कॅटेगरी जी ऑलरेडीच माफ होणार आहे तुमच्या स्कॉलरशिप थ्रू. TFWSने एखाद्या कॉलेज कट ऑफ 92 आहे तर तुमच्यासाठी ऑलरेडीच तुमच्या रिझर्वेशनमुळे तुमचा तो कट ऑफ समजा 88 असतो. तर तुम्हाला कधीही तुमच्या रिझर्वेशननं गेलेलं कधीही तुम्हाला अफोर्डेबल असेल, कारण तुम्हाला ऑलरेडी ती स्कॉलरशिप आहे. तुम्हाला हाय कट ऑफने जाऊन TFWSने घ्यायची काही गरजच नाही. त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्ट TFWSला नो केलं तरी चालेल. आता राहिला विषय जी ओपन OBC कॅटेगरीची मुलं आहेत ज्यांना 50% स्कॉलरशिप आहे आणि ज्यांना TFWSची इच्छा आहे. आता लक्षात घ्या, मी तुम्हाला उदाहरण देतो, TFWSला तुम्ही पर्टिक्युलर कॉलेजला सुद्धा अप्लाय करू शकता. असं नसतं की TFWS येस केलं की TFWSनेच जावं लागणार. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, आता नॉर्मली आपण लिस्ट कशी बनवू रे, COEPCS, PICTCS. ठीक आहे, आपण समजा प्रेफरन्स लिस्ट बनवतोय. सगळ्यात पहिलं काय कॉलेज पुण्याच्या मुलांचं COEPCS, त्याच्यानंतर काय PICTCS. आता TFWSच्या लिस्ट वेळेस काय करावं लागेल, पहिले काय करावं लागेल COEPCS TFWS, ओके, त्याच्यानंतर PICTCS TFWS. आता मी बऱ्याचशा मुलांना सजेशन काय देतो की VITची फीस जी आहे ती खूप जास्त आहे पण कॉलेज चांगलं आहे, आणि जे OBC कॅटेगरीची मुलं आहेत, ओपन कॅटेगरीची मुलं आहेत, त्यांना 1,00,000 तिथे फीस पडते. तर तुम्ही काय करू शकता, COEP PICT नॉर्मल कोट्यातून ट्राय करा आणि VITVIIT फक्त TFWSमधून ट्राय करा जर तुम्हाला अफोर्ड होत नसेल तर, आणि पुन्हा त्याच्या खालचे कॉलेज नॉर्मल याच्यातून अप्लाय करा. म्हणजे पुन्हा येणाऱ्या व्हिडिओजमध्ये येत्या दिवसामध्ये TFWS कसं असतं, कसा याचा फॉर्म बनायचा सगळं शिकवतो. पण सध्या आता हा डिस्कशनचा पॉईंट नाही आहे, नंतर आपण याच्यावर वेगळा व्हिडिओ बनवू कारण हाच व्हिडिओ खूप लेंदी होऊन जाईल. त्यामुळे सगळ्यांना एक गोष्ट सांगतो की जर तुम्ही OBC ओपन कॅटेगरीचे असाल तर नक्की TFWSला सध्या येस करा. ऑप्शन फॉर्म भरताना तुम्हाला ते तिथे तसं त्या ऑप्शन द्यायचं आहे का नाही हे तुमच्या हातातली गोष्ट आहे. त्यामुळे असा विचार करू नका की TFWSची कट ऑफ जास्त असते मग मी TFWSने अप्लाय केलं तर मला कॉलेज भेटेल का नाही, TFWSने घ्यावंच लागेल का, असं काही नाही आहे. TFWSचा चॉईस कोड वेगळा टाकावा लागतो. मग मेबी तुम्ही काही कॉलेजचं टाकू शकता, तुम्ही एकाही कॉलेजचं नाही टाकला तर तुमचं TFWSने अप्लाय सुद्धा होणार नाही. त्यामुळे तसा काही वेगळा विचार करू नका. आणि जे कॅटेगरीची मुलं आहेत SC ST VJNT, तुम्हाला ऑलरेडी रिझर्वेशन आहे, तुम्हाला ऑलरेडी 100% स्कॉलरशिप माफ होणार आहे, तर इकडून जाऊन तुम्हाला जास्त स्ट्रगल करावा लागेल. जर तुम्हाला समजा लिस्टमधलं 10th नंबरचं कॉलेज TFWSनं मिळतं तर तुमच्या कॅटेगरीने नक्कीच तुम्हाला 8-6 लेवलचं कॉलेज भेटेल. त्यामुळे तुम्हाला TFWSला येस करायची काही गरज नाही आहे. आता राहिला विषय JEE मला 1% आहे, 2% आहे, 10% आहे, लक्षात घ्या. JEE percentile नक्कीच तुमच्या CET रँकवर काही इफेक्ट होत नसतो. समजा एखाद्या मुलाचं CET 99% आहे आणि त्याचा JEE 1% आहे तर त्याच्यानं काही त्याच्यावर फरक पडतो का, नाही. पहिली ही गोष्ट क्लिअर करा. मग त्याच्यामुळे जरी तुमचा 1% असेल, 2% असेल, 3% असेल, तरी अपलोड करा JEE स्कोअर कार्ड, तुमचा अपलोड करा. लक्षात घ्या, लक बाय चान्स असं झालं की तुम्ही जसा विचार करताय की नाही आता 1-2% म्हणणं योग्य नाही, पण समजा 60-70 मुलं काय करतात, करत नाहीत, आणि सगळ्यांनी समजा तुमच्या रेंजमधले 10% मुलांनी विचार केला की नाही यार आपल्याला कमीच मार्क आहेत, कशाला अपलोड करायचं, असं जर सगळ्यांनीच केलं तर मला सांगा प्रॉब्लेम काय. आणि एखाद्या तुमचं लक बाय चान्स एखाद्या कॉलेजमध्ये होऊन गेलं तर नशीब कधी चालेल हे सांगता येत नाही. या क्षेत्रामध्ये तुम्ही तुम्हाला सांगतो नशिबावर खूप गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे मी सगळ्यांना सजेस्ट करेन की JEE तुमचा स्कोर हे करा. मग तुम्हाला प्रश्न पडेल की दादा JEE काही वेगळी लिस्ट अपलोड करावी लागते का, नाही. जी तुमची CET लिस्ट आहे तीच JEE ती यूज केली जाते. बरं असं आहे का की मग JEE अलॉट झालं तर स्कॉलरशिप मिळत नाही, स्कॉलरशिपसुद्धा मिळते. मी ऑलरेडी याच्यावर 2 व्हिडिओज बनवून ठेवले आहेत आणि या वर्षीच बनवलेले आहेत, प्लीज त्या चेक करा जेणेकरून तुमचे डाऊट्स क्लिअर होतील. पण JEE सुद्धा येस करायचं आहे आणि TFWSला कोण येस करायचं आणि नाही करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. लास्ट 2-3 पॉईंट आहेत. एक आहे फोटोग्राफ आणि सिग्नेचर. हे फोटोग्राफ आणि सिग्नेचर काय, लक्षात घ्या, लेटेस्ट फोटोग्राफ तुमचा अपलोड करा. कारण का व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुमचा तिथं फोटो दिसतो आणि तुम्ही दिसता, एकदम मॅचच होत नाही आहे तर तो प्रॉब्लेम बनेल. त्याच्यामुळे लेटेस्ट फोटोग्राफ अपलोड करण्याचा तुम्ही नक्कीच तिथे प्रयत्न करा. आणि तुम्ही जो फोटोग्राफ तिथे अपलोड करताय त्याची नक्कीच 1-3 तुमच्याकडे कॉपीज असावे जेणेकरून कुठे सबमिट करायचं असेल तर ती गरजेचं असतं. इथून पुढे तुमची सिग्नेचर, आत्तापर्यंत आपली सिग्नेचर कुठेही फार काही महत्त्वाची नव्हती, पण आता इथून पुढे तुमची सिग्नेचर खरंच इम्पॉर्टंट असणार आहे. त्यामुळे एक सिग्नेचर आता
करून ठेवा. येणाऱ्या आता सगळ्या डॉक्युमेंट्सवर तुमची सिग्नेचर लागणार आहे, ॲज अ स्टुडंट, ॲज अ पॅरेंट. पॅरेंट्सची सिग्नेचर आता सांगायची गरज नाही, त्यांना ते त्यांची सिग्नेचर रेडीच असते. आपली सिग्नेचर आपल्या एजप्रमाणे आपण एवढी काही ठरवलेली नसते, पण आता ठरवून ठेवा. कारण मला जरी सांगितलं नाही, पाच डॉक्युमेंटवर करतो मी नक्कीच वेगवेगळी करत जाईन, पण आता तुमचे हे 3 महिने खूप गरजेचे आहेत, कारण सगळीकडे सिग्नेचर व्हेरीफाय होत असते. त्याच्यामुळे इथून पुढे आता आजच सरवून ठेवा की इथून पुढे 3 महिने मी हीच सिग्नेचर वापरायन, नंतर तुम्हाला बदलायचं असेल तर तुम्ही बदलू शकता, ठीक आहे. आता लास्ट 2 पॉईंट्स आहेत. एक, तुम्हाला माहिती की जेव्हा तुम्ही इंटरनेट कॅफेवर जाल आणि तो फॉर्म भराल, तेव्हा तुम्हाला एक ॲक्नॉलेजमेंट लेटर येत असतं. मग ॲक्नॉलेजमेंट लेटर काय आहे की पूर्ण तुम्ही भरलेला फॉर्म तुम्हाला प्रिंटआउट देतं. ते प्रिंटआउट दिल्या तिथं बसूनच चेक करायचं की माझं काही कॅटेगरी चुकली, नाव चुकलं, छोट्यातल्या छोट्या गोष्टी चेक करायच्या, आणि मगच त्या FC सेंटरवर जायचं. कसं असतं माहिती का, ते ॲक्नॉलेजमेंट दिसतं आणि मग फॉर्म सबमिट होत असतं. तो ॲक्नॉलेजमेंट पहिले चेक करा की बाबा माझं काही चुकलं आहे का. जर त्याच्यात काही चुकलेलं असेल तर तिथल्या तिथे एडिट करा. कारण काय होतं की तो खूप मोठा फॉर्म आहे, त्याच्यात 7-8 ऑप्शन्स आहेत, तर तुम्हाला डिफिकल्ट पडेल, बरोबर आहे. तर हे तुम्हाला सोपं पडणार आहे. आणि लास्ट एक तुम्हाला मिस्टेक सांगतो, पासवर्ड जे असतात. आता तुम्हाला सांगतो, एक नॉर्मल इंटरनेट कॅफेवर तुम्ही गेलात तर आता समजा आमच्याकडे लातूर, तुम्हाला सांगतो जेवढी लातूरची मुलं आहेत, समजा 1000 मुलं असतील लातूरची, तर 1000 मधले 500 मुलांचा लातूर @123 पासवर्ड असतो. कारण मोस्ट ऑफ दी नेट कॅफेवाले जे आहेत, मोस्ट ऑफ जी सायबर कॅफेवाले आहेत, त्यांचा पासवर्ड तेच आहे. म्हणजे फक्त EN नंबर मिळवणं फार काही अवघड नाही आहे, आणि पासवर्ड भेटला की झालं, तुमच्या पूर्ण याचा अकाउंटचा ॲक्सेस जातो. मग ठीक आहे, सध्या त्यांना जे ठेवायचं आहे ते ठेवू द्या, पण घरी आल्यावर नंतर मात्र तुमच्या या प्रोफाईलचा पासवर्ड विसरायला, म्हणजे बदलायला विसरू नका. कोणी जर तुमच्या वाईटावर असेल, कोणी तुमचा वाईट विचार करत असेल, तुमचा, तुमच्या आईवडिलांचा, आणि एखाद्याला फक्त काय पाहिजे, फक्त EN नंबर पाहिजे, तो खूप इझिली अवेलेबल असतो. CET सेलच्या साईटवर पूर्ण अख्ख्या मुलांची EN नंबर येतात ज्या दिवशी रँक डिक्लेअर होते त्या दिवशी. आणि पासवर्ड बदलायला मला सांगा किती वेळ लागतो, आणि पासवर्ड असेल तर लॉग इन करायला काहीच लागत नाही. आणि आजकाल तुम्हाला होतं परभणीची मुलं, तर परभणी @123 अशी पासवर्ड असतात, किंवा नाव @123 अशी पासवर्ड्स अवॉइड करा. आणि जो नेट कॅफेमध्ये तुमचा पासवर्ड ठेवला गेला आहे तो पहिले चेंज करा, कारण तो तर तिथे 100 मुलांचा तोच पासवर्ड आहे. जेव्हा नेट कॅफेसिटी तर खूप सोपं आहे, फक्त EN नंबर त्याकडे ऑलरेडी असतो, कारण तुमची ॲक्नॉलेजमेंट त्याने प्रिंट केलेली असते, फक्त पासवर्ड टाकायचं, त्याचं काम झालं. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, याच्यामध्ये काही छोटीसुद्धा गडबड करू नका. आय होप तुम्हाला सगळ्यांना लक्षात आले. आता राहिला विषय, दादा तू स्टेप बाय स्टेप भरून दाखवणार होतास. मी ॲक्च्युली काल राहुल सरांचा व्हिडिओ बघितला, राहुल सरांनी सगळं व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे आता मला नाही वाटतं की मी वेगळा व्हिडिओ बनवायची गरज आहे, आणि आता वेळ पण नाही आहे, बरोबर आहे. तर सगळ्यांना आय होप सगळ्या मिस्टेक्स, ज्या कॉमन मिस्टेक्स आहेत, त्या नोट डाऊन करून ठेवा, आणि या प्लीज कॉमन मिस्टेक्स तुम्ही करू नका. आता एखादी मिस्टेक, बेसिकली मिस्टेक माझ्याकडून काही सांगायचं राहिलेलं असेल तर नक्की तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवा, म्हणजे मुलेही अवेअर होतील. आणि आय होप तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. अजून असे कोणते टॉपिक्स हवेत, काय रजिस्ट्रेशनमध्ये प्रॉब्लेम येतो आहे हे मला नक्की कळवायला विसरू नका. FC सेंटर काय असतं, TFWचा कसा यूज करायचा, येणाऱ्या दिवसामध्ये मी सगळं आपल्या YouTube चॅनलवर क्लिअर करणार आहे. फक्त तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि चॅनलसोबत ट्यून्ड राहा. तुम्हाला नक्की सगळे अपडेट्स जे आहेत इथून पुढे 2-3 महिने आपल्या चॅनलवर भेटत राहणार आहेत, ठीक आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.